बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला बघूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी धुळ्यात युवराज मोहितेंचे आंदोलन. नेर येथे शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा उत्साहात संपन्न. श्री व्याघ्रंभरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त मालपूर येथे कुस्त्यांची दंगल. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 16 मधील रस्ता कामाचा शुभारंभ नववधूच्या हस्ते संपन्न. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांनी चहाच्या घोटाकडे फिरवली पाठ. धुळे जुन्या महानगरपालिकेत हिवताप व डेंग्यू विषयी कार्यशाळा संपन्न. धुळे तालुक्यातील धामाणे येथील शाळापूर्व तयारी मेळाव्यात भारतीय संस्कृतीचं दर्शन. आणि चैत्र उत्सवानिमित्त हिंगलाजपूर येथे 11 बैलगाडी ओढण्याचा उपक्रम साजरा. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या आशयाच्या मागणीसाठी सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष युवराज मोहिते यांनी शहरातील क्यू माइंड क्लब समोर आंदोलन छेडले आहे. आंदोलनाची दखल न घेतली गेल्यास येत्या 10 मे रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष युवराज मोहिते यांच्यासह संदीप सिंग पद्मार, छायाबाई वाघ, मामा नगराळे, वंदना कपूर, लीलाबाई सोनवणे, दीपाली पवार, इंदुबाई मोरे आदी सहभागी झाले आहेत. सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष आज 18 रोजी धुळे प्रादेशिक परिवहन मार्फत होणारी लूट बद्दल मी उपोषणाला बसलो आहे. या कार्यालयामध्ये जे निरीक्षक आहेत सर्जेराव व भाविस्कर हे लाखोचे न 40,50,000 जी शासनाची लूटमार होती ही थांबली पाहिजे. 6 टायर, 10 टायर, 12 टायर, 14 टायर यांच्याकडनं 3,500 रुपये महिना, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स यांच्याकडनं 5,000 रुपये महिना, पट्टेवाल्या गाड्याकडनं 1,500 रुपये एका ट्रीपचे, असे ओव्हरलोड गाड्यांचा जो पैसा शासनात जमा होणारा तो पैसा हे आपल्या तिजोरीत जमा करतात. वाळूच्या गाड्या, अनेक प्रकारच्या गाड्या, जे लुटमारी होती शासनाची ती 40 ते 50 लाखाची होती. 1200 ते 1400 गाड्या महिन्याच्या ह्या ओव्हरलोड गाड्या यांचा पैसा ही शासनाच्या तिजोरीत न जाता ही स्वतः लुटमारी करत आहे व यांचे काही दलाल हा सगळा पैसा निरीक्षक सर्जेराव, निरीक्षक भाविस्कर हे त्यांच्या दलालामार्फत 40 ते 50 लाखाची लूटमार शासनाची करत आहे. म्हणून माझी विनंती आहे, कलेक्टर साहेबांनाही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब चौकशी करून दोषींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. अन्यथा मी येणाऱ्या 10 मेला धुळे प्रादेशिक कार्यालयासमोर आत्मदहन करेल ही माझी विनंती आहे. ताबडतोब कारवाई जर नाही झाली तर मी 10 तारखेला त्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्यामार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रात शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा घेण्यात आला. धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा रायवट या ठिकाणी देखील हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. उपक्रमाचे उद्घाटन नेर गावातील ग्रामपंचायत सदस्य दीपक भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आलं होतं. मात्र ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना फारसं उमजलंही नाही. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे संपुष्टात आल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शाळापूर्व तयारी उपक्रम सुरू करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा रायवट येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा हा जून 2022 पासून एकता पहिलीमध्ये
जे नवीन विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत त्यांच्यासाठी घेण्यात आला. गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी विभंडिक साहेब, केंद्र प्रमुख निर्मला कदम यांच्या प्रेरणेने हा मेळावा घेण्यात आला अशी माहिती मुख्याध्यापक विजय निकुंभे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याप्रसंगी उपशिक्षिका मंदा परदेशी, उपशिक्षक शशिकांत शिंदे, उपशिक्षिका सुरेखा पाटील, उपशिक्षिका मीना भदाने, उपशिक्षिका अलका पाठक, उपशिक्षक सुरेश परदेशी तसेच अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय देवराम निकुंभे, जिल्हा परिषद शाळा रायवटनेर. आज दिनांक 19/4/2022 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रभर शाळापूर्व तयारी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमासाठी माननीय गटशिक्षणाधिकारी सौ सुरेखा देवरे मॅडम, माननीय शिक्षण विस्तार अधिकारी विभांडिक साहेब, केंद्र प्रमुख निर्मला कदम यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद शाळा रायवट येथे इयत्ता जून 2022 पासून इयत्ता पहिलीमध्ये जे विद्यार्थी नवीन प्रवेश आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळ्याचे उद्घाटन आमचे ग्रामपंचायत सदस्य माननीय दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिंदे सर, परदेशी सर, सौ सुरेखा पाटील मॅडम, सौ भदाने मॅडम आणि परदेशी मॅडम आणि सर्व अंगणवाडी जे कार्यकर्ते आहेत जे मदतनीस आहेत यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील आई भवानी श्री व्याघ्रंभरी देवी यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती. यात अनेक मल्लांनी सहभाग घेतला होता. कुस्त्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे ग्रामदैवत श्री व्याघ्रंभरी देवी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त अमरावती नदी पात्रात कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती. यात मालपूरसह परिसरातील मल्लांनी उपस्थिती दर्शविली होती. 2 वर्षाच्या खंडानंतर यावर्षी यात्रोत्सव साजरा करण्यात आला. 3 दिवस चाललेल्या या यात्रेत अनेक भाविकांनी दुरून येऊन ग्रामदैवत व्याघ्रंभरी देवीचं दर्शन घेतलं, तर अनेक भाविकांनी आपल्या मान मानता नवस देखील फेडला. सोमवारी कुस्त्यांच्या दंगलीने यात्रोत्सवाचा समारोप झाला. यावेळी विजेत्या मल्लांना रोख रकमेसह स्टीलचे भांडे बक्षीस म्हणून देण्यात आले. यात मालपूरसह बळसाणे, इंदवे, हट्टी, न्याळोत आदी गावांमधील मल्ल या ठिकाणी आले होते. एखाद्या विकास कामाचं उद्घाटन एका नववधूच्या शुभहस्ते होत असेल तर ते धुळेकरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन धुळे महानगरपालिकेचे विद्यमान महापौर प्रदीप नाना करपे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी केले. धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 16 कार्यतत्पर नगरसेविका योगिता बागोल यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कार्याचा वसा निर्माण केलाय. त्यांनी आपले श्रेय परिसरातील महिला पुरुषांना देऊन अनेक उपक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हातून करून घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये दलित वस्ती निधीतून मिळालेल्या 28 लाखाच्या माध्यमातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ त्यांनी आज अश्विनी या नववधूच्या शुभहस्ते करून समाजाला एक नवा संदेश दिलाय. या स्तुत्य उपक्रमाचे महापौर प्रदीप करपे व स्थानिक रहिवाशांनी भरभरून कौतुक केले आहे. हां बोला. अश्विनी प्रभाकर खेरला. मी एक लहानपणापासून इथे लहानीच्या मोठी झाली, अजूनपर्यंत रस्ता कोणीच केलेला नव्हता इथे. योगिता बागुल यांच्यामुळे त्यांची खूप मोठी आभारी आहे मी रस्ता झाल्यामुळे. प्रभाग 16 मध्ये आज दलित वस्तीच्या निधीतून सुमारे 28 लाखाचं काम, डांबरीकरणाचा रस्त्याचा शुभारंभ आज आमची कन्या अश्विनीताई तिचं उद्या लग्न आहे, आज हळद आहे, आजच लग्न आहे. त्या अश्विनीताईच्या म्हणजे नववधूच्या हस्ते जिने या परिसरात बालपण तिचं गेलं, आता आज माहेरून ती उद्या सासरला जाणार आणि काहीतरी आठवण म्हणून ती आज बरोबर घेऊन जाणार आहे की माझं लग्न असताना माझ्या हस्ते या रस्त्याचा शुभारंभ झाला.
आणि या परिसरातील सर्व माता भगिनींना बंधु भगिनींना अशा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम प्रशांत भाऊ आणि योगिताताई यांनी केला म्हणून मला पण आज हे बघून खूप आनंद झाला। पहिल्यांदा असा या धुळे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला असेल असं मला वाटतं। या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ बागुल, या परिसराच्या नगरसेविका सभापती योगिताताई बागुल, त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले युवा मोर्चाचे रोहित चांदोडे, अरुण भाऊ पवार, या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माता बंधू भगिनींच्या साक्षीने आज या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे। लवकरात लवकर ज्यावेळेस आमची आशुताई परत येईल माहेरी तर तिला हा रस्ता एकदम चांगला बघायला मिळेल आणि तिचं समाधान होईल, हेच आमचं बी समाधान आहे। म्हणून आज हा रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि सर्वांचे आभार। दिवसेंदिवस उन्हाची झळ बसत असल्या कारणाने नागरिक चहाकडे जात नसून सध्या शीत पेयांकडे धाव घेताना दिसत आहे। याचा परिणाम चहा विक्रीवर झाल्याने चहा विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचं चित्र उमटत आहे। धुळे जिल्ह्यातील तापमानाने गेल्या मागील आठवड्यापासून चांगलाच उच्चांक गाठलाय, त्यामुळे अनेकांनी चहाच्या घोटाकडे पाठ फिरवून थंड पेयांकडे धाव घेतली। उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक थंड पेय घेत असल्याने चहा विक्रीवर त्याचा परिणाम झालाय। सकाळी 9 वाजेनंतर उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात होते, त्यामुळे चहाची विक्री कमी झालीय। त्यासाठी अनेक विक्रेत्यांनी आता लिंबू शरबत, शिकंजी, लस्सी आदी थंड पेय विक्रीसाठी ठेवले आहे। दरवर्षी मे महिन्यात अनेक व्यवसायांवर परिणाम व्हायचा, मात्र यंदा एप्रिल महिन्यातच या व्यवसायांवर परिणाम झालाय। या चहा विक्री व्यवसाय देखील अपवाद नाही, त्यामुळे चहा विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उष्णतेचा प्रकोप वाढल्यामुळे 12-42 वरती गेल्यामुळे चहाचा जो व्यवसाय आहे तो एकदम बंद झाल्यासारखा वाटतोय आणि हॉटेल व्यवसायी अवलंबित झालेले आहेत। कोल्ड्रिंकचे रेट वाढलेले आहेत, कोल्ड्रिंक अव्वाचं सव्वाला विकलं जात आहे आणि चहाचा व्यवसाय म्हणजे बंद करण्याच्या मार्गावर आलेला आहे। उष्णतेमुळे ऊसाचा रद्दपत रेट वाढलेले आहेत, 10 रुपयाचा गल्लास 15 रुपयाला विकला जातो आहे। त्यांच्याकडे गर्दी मावत नाही आहे, लग्न सरायचं व्यवसाय आहे, भरपूर चालू आहे। उष्णतेमुळे चहा विकली जात नाही आहे। आता चहा विक्रेत्यांना कांदे उपाळायला जायची वेळ आलेली आहे। शासनाला अशी विनंती आहे, चहाचे व्यावसायिक यांना काहीतरी शासनातर्फे मदत मिळावी असं मी निवेदन सरकारला करतोय। धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या सभागृहात आज जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्त्यांसाठी हिवताप व डेंग्यू या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत हिवताप व डेंग्यू कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, तो कसा नियंत्रणात आणावा या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली। आयोजित कार्यशाळेप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर आर एम शेख, सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, अवैद्यकीय अधिकारी ए एस अहिराव, मलेरिया प्रवेक्षक विकास साळवे, प्रयोगशाळा तज्ज्ञ ए बी पवार, आशा गट प्रवर्तक श्रीमती सुनीता पाटील, आरोग्य सहाय्यक आर जी मराठे, आरोग्य सहाय्यक यू एस आखाडे, आरोग्य सेवक एस व्ही सोनवणे, आरोग्य सेवक सी एच बागोल आदी उपस्थित होते। धुळे शहरामध्ये उतापासाठी रक्त नमुने जे गोळा करायचे असतात घरोघरी जाऊन, याच्या संदर्भामध्ये धुळे शहरामध्ये ज्या कार्यरत आशा आहेत या कर्मचाऱ्यांचं आशा कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी आम्ही आज आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये गुणात्मक पद्धतीने रक्त नमुने घेऊन मलेरियाचा होणारा प्रादुर्भाव आणि प्रसार थांबवणं हे याच्यामधलं प्रमुख उद्दिष्ट आहे। आपण हिवतापाच्या दूरीकरणाकडे जात असताना हिवतापाचा एकही रुग्ण आपल्या संरक्षणातून सुटणार नाही आणि अनुपचारित राहणार नाही, याच्या अनुषंगाने आजचं हे ट्रेनिंग आणि आढावा सभा आपण आयोजित केली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षापासून शाळा पूर्णपणे बंद होत्या। यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शिथिल झाल्याने शासनाकडून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्या वतीने आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात
शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्यातर्फे आज शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा घेण्यात आला। धुळे तालुक्यातील धामणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे देखील शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला। तत्पूर्वी मेळाव्यास आलेल्या मान्यवरांचे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वाद्य वृंदासह लेझिम नृत्यांनी स्वागत केले। विशेष करून शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा व डोक्यावर भगवे फेटे बांधून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवून दिलं। या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक अधिकारी राकेश साळुंके, कार्यकारी गट शिक्षण अधिकारी सुरेखाताई देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी पीटी शिंदे, डायट व्याख्याते सुशीता पाटील, प्राचार्य डायटचे मुख्याध्यापिका मंजुषा क्षीरसागर आदी उपस्थित होते। याप्रसंगी केंद्र प्रमुख सुरेश बैसाणे, सरपंच रमेश बैसाणे, उपसरपंच वासुदेव बोरसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबूलाल शिरसाट, शाखा व्यवस्थापन अध्यक्ष राकेश निकम आदी ग्रामस्थ तथा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। या मेळाव्याला शाळेतील शिक्षिका अनिता मॅडम, बबीता मॅडम, सपना मॅडम, अमृता मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। महत्त्वाचं आहे, नाही तर आता बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते की शाळेला काही नाही, मुलं शिकले नाही शिकले काही फरक पडत नाही गावकऱ्यांमध्ये। त्यांचं स्वतःचं जरी मूल शाळेत जात असेल ना तरी ते म्हणतात हा गेला आहे शाळेत येईल, म्हणजे शाळेची वेळ गेले शाळा सुटली आला घरी, परंतु त्याचा गुणवत्ता काय आहे, त्याची गुणवत्ता विकासासाठी काय केलं जातं हे पण पाहिलं जात नाही। आणि हे जोपर्यंत गाव किंवा जो पालक इथले पदाधिकारी हे जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत शाळेचा विकास शक्य नाही। आणि या ठिकाणी हा समन्वय आपण चांगल्या पद्धतीने साधलेला आहे त्याबद्दल, आणि विशेष म्हणजे अध्यक्ष आम्ही तर जास्त फोकस कोणावर असतो, शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांवर। जो अध्यक्ष जेवढा सक्षम असेल तेवढी ती शाळा मात्र सक्षम होत राहते, आणि त्यासाठी आम्ही आवर्जून सांगतो की अध्यक्ष असा निवडा, पालकांमधूनच अध्यक्ष पण निवडला गेला पाहिजे। नाही काही ठिकाणी काय करतात, मुख्याध्यापक आपला ऐकून घेईल ना तो अध्यक्ष ठेवायचा, बाकीचं जाऊ द्या तिकडे, पण तसं नाही। इथं सगळ्या पालकांनी मिळून जे अध्यक्ष निकम दादा आहेत त्यांनी असंच लक्ष कायम ठेवावं। किती नाही तुमचं पाल्य आणि एकच सांगेल सर, मी चौथीपर्यंत शिक्षकांनी खूप चांगली मेहनत घेऊन काम केलेलं, फक्त पाचवीला नवोदय विद्यालयाला मुलांना बसवण्यासाठी आग्रह तुम्ही केला पाहिजे। जर तुमचं मूल चौथीपर्यंत चांगलं शिकलेलं असेल फक्त पाचवीला गेल्यानंतर एकच सांगायचं, स्कॉलरशिपला आणि नवोदयला आमच्या मुलांना बसवलं गेलं पाहिजे। आणि तुम्ही पण आग्रहाने जे मुलं तुम्हाला वाटत असेल मॅडम की हे माझं मूल पुढे चांगल्या पद्धतीने, आता आपल्याच एरियातलं उदाहरण आहे, कापडण्यातलंच एक पावरा समाजाची वस्ती आहे, त्या पावरा समाजामधले मुलं जवळजवळ 2-3 किलोमीटर अंतरावरून ते मुलं येतात, पण त्या शिक्षकांनी ठरवलं की हे माझे, आणि 2 मुलं नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांनी नवोदयला प्रवेश घेतलेला आहे। त्यांचं आयुष्याचं कल्याण होऊन जातं ना, मोफत शिक्षणापेक्षा तिथलं वातावरण असतं। आणि आपोआप ते आता हे जे मी तुम्हाला 2-3 उदाहरण सांगितले हे सगळे नवोदयचे विद्यार्थी आहेत। आणि असं काही नाही की मुलाला त्या परीक्षेला बसवलं म्हणजे त्याला यशच मिळेल असं नाही, परंतु त्याची ती मानसिक तयारी होते त्याला जे शिक्षणासाठी। शाळा पूर्व तयारी मेळावा हा आयोजित का करण्यात आला ते मी 2 मिनिटात सांगते। तर याचं कारण असं आहे की आपल्याला सन 2019 आपल्याकडे COVID-19 म्हणजे फार मोठा आजार आला होता, तर त्याकाळी आपली शाळा बंद होती, शाळा बंद पण शिक्षण चालू ते कसं होतं, अशी शाळा भरत नव्हती, 2 वर्ष विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं। त्याच्यात काही पहिली जे आता 34 ते दुसरीला होते त्यांना शाळा माहीत होती, पण आता जे सन 2022 जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना शाळा काय माहीतच नव्हती, बिलकुल नाही, त्यांना ना अंगणवाडीचे शिक्षक ना बालवाडी काहीच माहीत नाही। मग ते माहितीसाठी आपल्याला एप्रिल मे जून पर्यंत या मेळाव्यात जे आम्ही स्टॉल लावले प्रत्येक स्टॉलनुसार आम्ही जे स्वयंसेवक हे सगळे नेमलेले आहेत ते माहिती देतील, आणि ते कार्ड दिले त्यांना जे काही मुलांचं पहिले पाऊलचं जे पुस्तक दिलेलं आहे ते माता भगिनींना पालकांना आम्ही देऊ, आणि त्यांच्यानुसार आम्ही गट पाळलेले आहेत प्रत्येक माता भगिनींचे मॅडम, आणि छान सुंदर असे नावं दिलेत सावित्रीबाई फुले मदर टेरेसा, आणि ते गट माझ्या मोबाईलला आम्ही जॉईन केलेत, आणि त्यांना त्याच्याप्रमाणे आम्ही दर आठवड्याला ते अभ्यास घेऊ आणि त्या मुलांपर्यंत पोहोचू, मुलांना सांगू काय घेतलं काय नाही ते आम्ही जून पर्यंत घेणार आहोत, म्हणजे मुलांना लेखनात वाचनात किंवा कुठेही त्यांना अडथळा येणार नाही, त्यांचा पाय पक्का होईल। खास त्याचं कारण म्हणजे हा मेळा त्याच आहे,
दमाने जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे जो या ठिकाणी लहान बालकांचा येणारी भावी पिढी इमारतीचा पाया ज्याला शिक्षणाचा दोन वर्षापासून थोडं मागासलेलेपणा होत होता अशा या मेळावा प्रसंगी धुळे पंचायत समितीच्या गशी मॅडम आदरणीय श्रीमती सुरेखा देवरे मॅडम त्यानंतर आमचे मित्र आमच्या नगाव एज्युकेशन आणि आमच्या पंचकोशवर प्रेम करणारे कुसुंब्या गावाचे सुपुत्र एक आदर्श व्यक्तिमत्व कोणत्याही प्रकारच्या लोभाला बळी न पडणारा आणि शिक्षणासाठी रात्रंदिवस झटणारे असे आमचे मित्र आदरणीय गशी साहेब शिंदे साहेब त्यानंतर या भागात नगाव गावाचे सुपुत्र केंद्र प्रमुख आदरणीय बैसाणे आबासाहेब त्यानंतर या गावचे सरपंच आदरणीय मनोज रमेश मोहन पाटील बैसाणे आणि माझ्या गावाचे सरपंच उपसरपंच सगळे ग्रामस्थ सगळे आदर्श आणि माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या पाची माता या भगिन्या रात्रंदिवस आमच्या धमान या गावासाठी झटणाऱ्या अशा माता अंगणवाडीच्या शिक्षिका यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 17 एप्रिल रोजी हिंगलाजपूर येथे गाड पगाड हा 11 बैलगाडी ओढून देवीसह संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या ठिकाणी हिंगलाज मातेचं मंदिर प्राचीन असल्या कारणाने दरवर्षी भावसार समाजासह पटवी समाज सिंधी समाज राजपूत मराठा समाज आदी समाजातील भाविक या चैत्रोत्सवात सामील होऊन देवीचा जागर करतात. या चैत्रोत्सवानिमित्त भव्य यात्रा सुद्धा भरली जाते. अनेक यात्रेकरू तसेच भाविक भक्तांना दरवर्षी भावसार युवा एकता आणि हिंगलाज महोत्सव समितीच्या वतीने थंड पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी सुद्धा भावसार युवा एकता आणि हिंगलाज महोत्सव समितीच्या वतीने शरबत आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी सतीश वायचोळे शंकररावजी आंबेकर वाशिम सुरेशरावजी लोखंडे बुलढाणा केशवरावजी जवादे बुलढाणा प्रशांतजी माळोदे मुंबई जितेश पिसे मुंबई प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतजी अलोणे यवतमाळ अनिलजी मावळे अध्यक्ष भावसार क्षत्रिय समाज अकोला उज्ज्वलजी वडे अकोला प्रशांत भावसार नंदुरबार सौ विजयाताई नागलकर मुंबई धनंजय धावंजेवार वर्धा छायाबाई बर्डे अभिलाषाताई मंदळकर चंद्रपूर लक्ष्मीकांत बुलबुले देऊळगाव राजा प्रशांत लोखंडे मालेगाव यशवंतराव आंबेकर प्रशांत नंदाणे सुमनबाई प्र वायचोड अमरावती यांच्यासह या सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रथे परंपरेप्रमाणे पार पडला. हिंगलाज माता मंदिर हे अतिशय प्राचीन असून भावसार समाजासह पटवी समाज सिंधी समाज राजपूत समाज मराठा समाज अशा अनेक समाजाची ही कुलदैवता असल्यामुळे पंचक्रोशीतून या चैत्रोत्सवाच्या कार्यक्रमाला भाविक भक्त आवर्जून हजेरी लावतात. डोळ्यांचं पारणं फिटावं अशा प्रकारचा हा चैत्रोत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. या कार्यक्रमात थंड पाणी आणि शरबत वाटपामुळे भाविकांची तृप्ती झाली. भर उन्हामध्ये पाणी आणि शरबत पिल्यानंतर त्यांच्या तोंडून कौतुकाचे उद्गार निघत होते. भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी धुळ्यात युवराज मोहितेंचे आंदोलन.
नेर येथे शाळापूर्व तयारी उपक्रम मेळावा उत्साहात संपन्न। श्री व्याघ्रंबरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त मालपूर येथे कुस्त्यांची दंगल। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 16 मधील रस्ता कामाचा शुभारंभ नववधूच्या हस्ते संपन्न। उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांनी चहाच्या घोटाकडे फिरवली पाठ। धुळे जुन्या महानगरपालिकेत हिवताप व डेंग्यू विषयी कार्यशाळा संपन्न। धुळे तालुक्यातील धमाणे येथील शाळापूर्व तयारी मेळाव्यात भारतीय संस्कृतीचं दर्शन। आणि चैत्र उत्सवानिमित्त हिंगलाजपूर येथे 11 बैलगाडी ओढण्याचा उपक्रम साजरा। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।